नमस्कार मॅडम. नमस्कार. बरं, काय नाव तुमचं मॅडम? कविता जालिंदर शेडगे. कविता शेडगे. कुठं राहिलात? लोहगाव. लोहगावमध्ये का? अच्छा, काय समस्या होती तुमची? पायाची आग होत होती. बरं, काय झालं होतं पायाला? पायाला काय नाही, साबणाच्या पाण्याची एलर्जी सांगितली होती डॉक्टरने. एलर्जी सांगितली होती का? आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं त्रास? तिथं आग व्हायची असे आणि जखम व्हायची. जखम व्हायची. अच्छा. आणि खूप इथं म्हणजे इचिंग व्हायचं तुम्हाला? हो. अच्छा. चालताना त्रास व्हायचा? अच्छा. किती वर्षापासून त्रास होता हा? 2 वर्ष तर होता. 2 वर्ष कंटिन्यू होता का? बरं, तुम्ही उपचार केले होते का त्यासाठी? मेडिसिन केले होते. काय काय केले होते? डॉक्टरकडे. डॉक्टरकडे गेला होता. काय सांगितलं डॉक्टरांनी? डॉक्टरने सांगितलं साबणाच्या पाण्याची एलर्जी आहे. एलर्जी आहे म्हणून सांगितलं. मग त्यांनी काय उपचार केला? काय फायदा व्हायचा? व्हायचा तात्पुरता व्हायचा, नंतर परत त्रास व्हायचा तुम्हाला? नंतर त्रास. अच्छा. बरं, मग त्यासाठी तुम्ही आता परत काय, कुणाकडनं माहिती मिळाली तुम्हाला डीएक्सएन बद्दल? रणपिसे मॅडम कडून माहिती मिळाली. या मॅडम कडून माहिती मिळाली तुम्हाला? अच्छा. काय काय घेतलं तुम्ही डीएक्सएन चं? डीएक्सएन चहा घेतला, RJGL, सरोलिना. अच्छा. कोकोनट ऑइल. हा. आणि सरबत होता एक, रोजेल ज्यूस घेतला. अच्छा, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, हे घेतल्यावर कसा कसा फायदा झाला तुम्हाला? त्याचा भरपूर फायदा झाला. आता पाय एकदम क्लिअर झालाय का? बघू बरं, दाखवा बरं पाय जरा, इथं ठेवा वरती याच्यावर. क्या बात है, पूर्ण क्लिअर. कुठे कुठे होतं सांगा बरं बूट लावून? तिथे असं मध्ये होतं. या भागाला जास्त होतं का त्रास? आणि अजून? अजून ह्या साईडला. या साईडला इकडे जास्त होतं. अच्छा. एकदमच क्लिअर झालाय पाय आता? आता त्रास होतो का चालताना वगैरे? नाही होत त्रास. एकदम छान वाटतं तुम्हाला? काय सांगावं असं वाटेल? एक मेसेज काय द्यावं असं वाटेल यातून तुम्हाला? काहीतरी लोकांसाठी, आता हे लोक पाहत आहेत तुमचा व्हिडिओ, तर तुम्ही काय संदेश देणार यातून? त्यांनी मला चांगला अनुभव आला, फरक पडला. तुम्हाला काय साईड इफेक्ट झाला का याचा? नाही काय झाला. काही साईड इफेक्ट नाही झाला. घरात कोण कोण घेत आता? घरात कोण नाही, मी एकटीच घेते. तुम्ही एकटीच घेत आहे? सांगता सगळ्यांना पण? हो सांगते. क्या बात आहे. ठीक आहे, थँक्यू मॅडम.